चार मधून मॉर्निंग वॉक तुम्ही नेहमीच मला रोज सकाळी भेटत असता, तर ही माझी कार आहे आणि आम्ही आता ते सांगायलाच नको लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरामध्ये आमराई, सांगलीची सुप्रसिद्ध आमराई आणि या ठिकाणी शेजारी आमची शाळा सांगली हायस्कूल ही इमारत. आणि आपण आज भेटणार आहोत हर्बल ज्यूस, आयुर्वेदिक हर्बल ज्यूसचे ओनर. ते गेली बरीच वर्ष इथे येत आहेत, आपण त्यांच्याशी आज बोलायचं आहे आणि या त्यांच्या वेगवेगळ्या जे काही ज्यूसेस त्यांनी इथे ठेवलेले आहेत त्याची माहिती आपण घ्यायची आहे. नमस्कार दादा. नमस्ते. नाव काय तुमचं? सुरेश जामगोंड. सुरेश दादांच्या सोबत आहोत आणि आता आपण आयुर्वेदिक हर्बल ज्यूस आपण बघितले, तर इथं वेगवेगळे ज्यूसेस त्यांनी. हा आहे गुळवेल, दुधी भोपळा, मोरावळा, कारला आहे, कोरफड आहे, कोथिंबीर आहे, आलं थोडंसं आहे, कडुलिंब आहे, ते बीटरूट आहे रक्तवाढीसाठी, गाजर आहे. इथं बरेच प्रकारचे ज्यूसेस त्यांनी ठेवलेले आहेत आणि सगळे आयुर्वेदिक आहेत. कोमट लिंबू पाणी आहे आणि हे सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर मोड आलेली मटकी पण ठेवलेली आहे इथं. तर किती वर्ष तुम्ही इथं हे सगळं देत आहे? 5 वर्ष झाले. गेली 5 वर्ष नित्य नियमानं आमराईच्या बाहेर उभे असतात आणि सांगायला हरकत नाही की हे ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता पावसाळ्यामध्ये सुद्धा हे इथं हजर असतात. एक इथं शेड आहे, त्या शेडमध्ये असतात पावसाळ्यामध्ये आणि रोज सकाळी इथं आमराईत फिरून झाल्यानंतर त्यांच्याकडून बरेचसे ज्यूसेस पिण्यासाठी लोक येतात. दादा कुठून येता तुम्ही? जयसिंगपूर. बापरे, जयसिंगपूरून रोज सकाळी येतात. किती वाजता येता? 6:00, 4:00 उठून आम्ही सगळं बनवतो आणि पहाटे आणतो. अच्छा, पहाटे 4:00 उठून हे सगळं बनवून रोज इथं येणं आणि लोकांना सेवा देणं खूप चांगलं काम करताय ते. आणि सांगायला हरकत नाही तुम्हाला की याशिवाय हे इथलं सगळं आवरून जयसिंगपूरहून इचलकरंजीला टेक्सटाईल मिलमध्ये जॉबसाठी जातात ते. पण एकही दिवस थंड न करता गेली 5 वर्ष ते इथं हे ज्यूसेस देत आहेत आणि सेवा देत आहेत. खरं तर यांचं म्हणणं आहे आणि अत्यंत माफक दरामध्ये यांनी हे ठेवलेलं आहे आणि लोकांना फरक पडलाय का आजपर्यंत? काय काय होय, भरपूर फरक पडलाय. इथं काही मंडळी आहेत की जे नित्य नियमानं हे घेतात, रोज डेली इथं खेळायला जाऊ आम्ही, रोज घेऊन जातो. फरक पडलाय का? शुगर जरा आली, शुगर कंट्रोल मध्ये आली. तुम्हाला काय फरक पडलाय? शुगर मध्ये फरक पडलाय, ब्लड प्रेशर मध्ये फरक पडलाय. अच्छा, शुगर एकदम नॉर्मल झाले. ओके, काय नाव आपलं? भूषण कुलकर्णी. अच्छा, आणि एकदम दिवसभर फ्रेश पण आहे. हा, दिवसभर फ्रेश राहतं. आणि मी आता तुळशीचं आणि पुदिना आणि आपण काय घेतलं होतं, आवळा मोरावळा घेतलेला आहे आणि खरोखरच फरक पडलेला आहे. मलाही फ्रेश वाटतं दिवसभर हे प्यायल्यानंतर. तर रोज लोकांनी इथं लाभ घ्यावा याचा. प्रामाणिकपणानं रोज पहाटे बनवून आजचं दुसऱ्या दिवशी. हा, हे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे आज बनवलेलं दुसऱ्या दिवशी चालत नाही, त्यामुळे हे सगळं संपावंच लागतं रोजच्या रोज. तर किती होतात साधारण ग्लासेस इथं? 50 भर ग्लासेस. अच्छा, 50 भर लोक रोज इथे येतात ह्या 50 कपासाठी, हे जयसिंगपूरहून रोज ही सेवा देण्यासाठी येतात. खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. आणखी कोणी दखल घेतली आहे का याची? हो, घेतली. कुठल्या न्यूजपेपरमध्ये वगैरे आलेला आहे? नाही, अजून नाही आलेला. अच्छा, तर लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवावं आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.